सर्वपक्षीय युवा मोर्चाचे डोंबिवलीत काटई येथे बेमुदत धरणे आंदोलन। रस्ते बनवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, पण गेल्या 50 वर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही। भिवंडी कल्याण शिरफाटा राज्यमार्ग क्रमांक 40 रस्त्यावरील बाधित शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन काटई येथे सर्वपक्षीय युवा मोर्चातर्फे करण्यात येत आहे। कल्याण शिरफाटा रस्त्यावरील पत्री पूल ते शिरफाटा रस्त्यातील भूसंपादन संयुक्त मोजणी झाल्याप्रमाणे अनुक्रमे मौजे, कचोरे, गुळवली, सोनारपाडा, माणगाव, सागाव, घारीवली, काटई, निळजे, सागरली, देसाई, खिडकाई, पडले, डायघर या शीळ गावातील काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे। या रस्त्यातील बाधित जमीन मालकांना खरोखर मोबदला दिला नाही हे तितकेच सत्य आहे। म्हणूनच येथील बाधित जमीन मालक पूर्वी आम्हाला मोबदला दिला नाही असे सत्य प्रतिज्ञापत्र लिहून देण्यास तयार आहेत। कल्याण शिरफाटा रस्ता बाधितांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या बेमुदत धरणे आंदोलन शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून करण्यात येत आहे। सर्वपक्षीय युवा मोर्चाने पुढे असे म्हटले की जर आम्हाला मोबदला मिळाला नाही तर यापुढे आम्ही रस्त्यावर सर्व कुटुंबांसहित आणखीन तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे पत्रकार शरद शहाणेंसहित निवेदिका हरिप्रिया दांडेकर, लोकसत्यवाणी न्यूज, डोंबिवली। हे बेमुदत उशोषण करण्याचं मूळ कारण एकच आहे का 1900 सर्व जमीन संपादन झालेल्या 2022 पर्यंत आम्हाला मोबदला दिला गेला नाही। शासनाने समिती नेमली 3/1/2018 22/2018 दोन समिती नेमल्या गेल्या, त्या समितीचं अध्यक्षपद कलेक्टरांना देता गोविंद बोडके कडोंबा यांना देऊन आमची फसवणूक झालेली आहे। आणि ही फसवणूक जे डीडी बरावकर आहेत अध्यक्ष आमेचा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे येथील तत्कालीन प्रांत कल्याण डोंबिवली कल्याणचे उपयोग अधिकारी नितीन महाजन, ठाण्याचे प्रांत आणि भिवंडीचे प्रांत यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे। यांना त्वरित निलंबित करून त्यांची खात्री चौकशी करून त्यांना बडतर्फे करावे। आणि जोपर्यंत आम्हाला भूसंपदा अधिनियम 1894 कलम 11 निवाडा करून योग्य मोबदला देत नाही तोपर्यंत आमचा धरणे आंदोलन बेमुदत चालू राहील याची शासनाने दखल घ्यावी। आणि सर्वांनी पालकमंत्री आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री हे अत्यंत जनतेचा कळवळा असणारे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी पैठणच्या भाषणात सांगितलं हा 1900 शिंदे तुमचा मुख्यमंत्री, मी एकदा वचन दिलं तुम्ही माझं पण ऐकत नाही असं त्यांचं वक्तव्य आहे। आता त्यांनी आम्हाला वचन दिलं, त्यांनी समितीचं समिती त्यांनी घोषित केली, त्यांच्या अध्यक्ष केली आणि त्यांची फसवणूक त्यांच्याच उपसचिव त्यांच्या खात्यांतर केली गेलेली आहे डी डी भरवडकरांनी। म्हणून त्यांना प्रथम निलंबित करावं आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा। आणण्याचा हा आंदोलनाची दिशा बदलून आम्ही रस्त्यावर उग्र रस्त्यारोक आंदोलन करू याही शासनाने नोंदवली। अजून अंतिम सुनावणी झाली नाही, ही बाब आम्ही माननीय मंत्री महोदय म्हणजे तत्कालीन मंत्री तसं MSRTC अध्यक्ष पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निकषानुसार आणून दिल्यानंतर त्यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी मंत्र्यांनी त्यालामध्ये बैठक लावली आणि त्यांनी एक कमिटी फॉर्म केली। या कमिटीने येत्या 2 महिन्यामध्ये हा अहवाल सादर करायचा होता, म्हणजेच पूर्वी जर मोबदला इथे शेतकऱ्यांनी दिला असेल किंवा कसे हा अहवाल सादर करायचा होता, परंतु आज 4 वर्ष झाली हा अहवाल सादर न झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित राहिलेला आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये इथले स्थानिक खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी 28 जानेवारी 2018 रोजी MSRTC कार्यालय बांद्रा येथे शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये खासदार साहेबांनी स्पष्ट निर्देश दिले की या रस्त्याची पहिल्यांदा जॉईंट मेजरमेंट करा, म्हणजे संयुक्त भूसंपादन संयुक्त मोजणी करा। भूसंपादन संयुक्त मोजणी केल्यानंतर इथल्या शिरफाटा ते पत्रीपूल साधारण 12-15 गावं असतील या जमिनीची जो बाधित क्षेत्र जो उर्वरित होता म्हणजे ज्यांना आजपर्यंत मोबदला दिला नव्हता त्यांचा क्षेत्र निघालं, साधारण 7-8 हेक्टर जमिनीचा मोबदला देणं भाग आहे। आता स्थानिक खासदार आम्हाला वेळोवेळी मदत केली, परंतु 4 वर्षे का लागली हे आम्हाला कळत नाही, म्हणून आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। येत्या काळात जर येत्या हा जर बेमुदत आंदोलन आहे, जर समजा येत्या दिवसामध्ये त्यांनी जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व कुटुंबासह आम्ही रस्ता रोको आंदोलन सुद्धा आम्ही करणार आहोत। परंतु यावेळी आम्ही आशावादी आहोत, कारण तत्कालीन पालकमंत्री तथा MSRTC अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब या आता या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हा त्यांचा जिल्हा आहे आणि आम्हाला आशा आहे का हा या विषयामध्ये ते न्याय देतील। संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस,
एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भागदे बिल्डिंग दुसरा माळा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर 02512863950 मोबाईल नंबर 9820627580 दुसरा नंबर 9820904646 आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा टिटवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा।